मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सलग 2 दिवस ब्लॉक ब्लॉक असताना प्रवाशांचं काय आणि नेमका ब्लॉक कशासाठी जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सायली पाटील, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमच्या अंतर्गत मुंबई व पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। हे काम दिनांक 3 आणि 4 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 ते 2 या दरम्यान करण्यात येत आहे। त्यामुळे हे 2 दिवस मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। गॅन्ट्री बसवताना सदर कालावधीत मुंबई व पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या जड व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे। परंतु वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांना घाबरून जाण्याची गरज नाही। द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किवळे पुलावरून जुना मुंबई पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळवण्यात येणार आहेत, तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई पुणे मार्गावरून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होतील। दिनांक 3 आणि 4 एप्रिल 2024 रोजी प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र। धन्यवाद।